कमलेश प्रजापती म्हणून हा विरारचा राहणार आहे, तो इथं त्याच्या मित्र भेटण्यासाठी आला होता आपल्या इथे, तो त्या मित्र भेटला नाही म्हणून तो जात असताना ती प्रमोद राय आणि इर्शाद मोहम्मद जनुद्दीन म्हणून या लोक दोघांनी त्याला वडापण गॅलरी आपल्या इथे शिवार गार्डन समोर तिथून जबरदस्ती गाडीत टाकून घेऊन गेले होते. कमलेश प्रजापतीला उचलून नेलं होतं, आपण त्याचा किडनॅपिंगचा मामला दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि ती वॅगनर कार पदस्थ केलेली आहे. शिवार गार्डन समोर वडापण गॅलरी आहे मीरा भाईंदर रोड पर, ते तिथून त्याला वॅगनर गाडीमध्ये टाकून घेऊन गेले. प्लेसमेंट म्हणजे दोघांचंही म्हणजे नेला त्याचा आणि ते घेऊन गेलेत सगळ्यांचं प्लेसमेंटचे काहीतरी व्यवहार आहे, त्याचे पैसे देण्या घेण्याच्या व्यवहारासाठी याला डायरेक्ट उचलून घेऊन गेले. 12 तासाच्या आता आपण त्याला पकडलेलं आहे. आमची ती टीम होती पी एस आय जाधव आणि त्यांची आमची डिटेक्शनची, त्यांनी 12 तासाच्या त्याला कंटिन्युअस फॉलोअप करून त्याचा ट्रॅक करून त्यांना तो जो अपहृत व्यक्ती आहे कमलेश तिवारी त्याला नेणार आहे ती कार सर्व आपण आणलेला आहे. मैं 2 दिन पहले निकला था अपने रूम से किसी फ्रेंड से मिलने और कुछ लोग किडनैप करके मुझको ले गए. लोग यहाँ से उठाए मीरा रोड से ले गए सीधा बिरार, वहाँ जंगल में रखे रूम में, और मुझको मार के धमकी देने लगे और फिर बोल रहे हैं कि कम से कम 20 लाख रुपया मांगा घर से, तब तेरे को छोड़ेंगे नहीं जान मार देंगे. मेरा उनसे कोई लेना देना नहीं था, लेकिन कुछ समय पहले एक दोस्त था उससे थोड़ी उसी पहचान हुई थी बस. वहाँ पे मैंने वहाँ से कांटेक्ट किया, ये लोग जब मुझको धमकी दे रहे थे कि कुछ पैसा 5 लाख मंगा ले मांडवली कर लेंगे, तो मैंने अपने दोस्त को फ़ोन किया हासिम को. हासिम ने मीडिया के मदद से पुलिस की मदद से हमको वहाँ से निकाला. सब कुल मिला के कम से कम 10 लोग हैं वहाँ पर, इनका बड़ा ग्रुप है. पुलिस हमारे लिए, हासिम भाई हमारे मेन दोस्त हैं, और उन्होंने वहाँ पे जो है मीडिया की मदद से पहुँचे और वहाँ पे पुलिस के साथ में जहाँ पे हम लोग किडनैप किए थे वहाँ पहुँच गए लोग, फिर वहाँ से पुलिस हमको निकाल के ले आई.